पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आज करवीर तालुक्यातील वळिवडे आणि चिंचवड गावातील पूरबाधित शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. वळिवडे इथं आमदार सतेज पाटील यांनी ट्रॅक्टर मधून बसून नुकसानीची पाहणी केली. पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी जलद गतीने पंचनामे करावेत अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रशासनाला केली. पंचगंगा नदीला महापूर आल्यामुळे या नदीकाठावरील शेतीचं प्रचंड नुकसान झालं. करवीर तालुक्यातील वळिवडे गावातील सुमारे 350 हेक्टर तर चिंचवड गावातील 325 हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन नुकसान झालंय. पुराने बाधित झालेल्या शेतीची पाहणी आज पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. पिकांचं झालेलं नुकसान भरून न निघणार आहे. रुकडी बंधारा आणि रुई इंगळी भरावामुळे पूर येतोय, त्यामुळे हे भराव काढून पाणी थांबणार नाही असे बंधारे तयार करावेत. नदीची वहन क्षमता वाढवावी. गाळ काढावा. 2019 पुरापेक्षा यावेळी जास्त नुकसान झालंय, त्यामुळे अधिकची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पूरबाधित शेतकऱ्यांनी केली. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाच घरात दोन चुली असल्यास अशा कुटुंबाचे दोन स्वतंत्र पंचनामे जलद गतीने करावेत अशी सूचना प्रशासनाला केली. पूरबाधित शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत देण्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यावेळी करवीर पंचायत समितीच्या सभापती मंगल आनंदराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या वंदना पाटील, पंचायत समिती सदस्या शोभा राजमाने, प्रदीप झांबरे, सरपंच अनिल पंढरे, उपसरपंच सुरेखा चव्हाण, प्रकाश शिंदे, सदस्य भगवान पळसे, राजाराम कुसाळे, अरुण पवार, शहनाज नदाफ, उज्ज्वला पोवार, वैशाली घाटगे, अनिता खांडेकर, संगीता चव्हाण, सुषमा शिंगे, डॉक्टर अरविंद मोहिते, प्रल्हाद शिरोटे, प्रकाश पासांडा, गणपती जाधव, मधुकर साळुखे, रणजित कुसाळे, सुहास तामगावे, बाजीराव माने तर चिंचवाडचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, उपसरपंच बाबूराव कोळी, सदस्य प्रकाश पाटील, प्रसाद सलगर, निखिल पवार, सुभाष पाटील, चंद्रकांत मगदुम, सचिन जाधव, संदीप ठिकणे, दीपक मगदुम, सचिन पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.